रेडी स्टार्ट. विज्ञान कथेच्या दृष्टीने 19 जुलै हा दिवस तसा महत्त्वाचा व खास दिवस. विज्ञान साहित्यातील विज्ञान कथा हे मुख्य दालन, ते समृद्ध करण्याचे परिश्रम बहुसंख्य लेखकांनी घेतले आहे. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर यांचे, कारण विज्ञान कथेला त्यांनी मराठी साहित्यात एक वेगळा आयाम मिळवून देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यामुळे मराठीत विज्ञान कथा रूढ होण्यास मदत झाली आणि वाचकांच्या मनात रुजली. म्हणूनच मराठी विज्ञान परिषदेने नारळीकर यांचे विज्ञान कथा क्षेत्रातील योगदान पाहता त्यांचा वाढदिवस 19 जुलै हा दिवस 2022 पासून राष्ट्रीय विज्ञान कथा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. महाराष्ट्रात व देशात ठिकठिकाणी विविध उपक्रमाद्वारे जनमानसात विज्ञान कथा रुजवण्याचा प्रयत्न होतो आहे. ही मोठी जमेची बाजू आहे. विज्ञान कथा दिनाचे हे 3रे वर्ष जोमाने साजरे होईल. तत्पूर्वी मराठी विज्ञान कथा महाराष्ट्रात कशी रुजली, नारळीकरांचे त्यात योगदान काय, याचा संक्षिप्त धांडोळा. प्यारा, भारतातील विज्ञानाची प्रगती जोमात आहे, पण त्याबाबतची माहिती सामान्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंत आहे. म्हणून त्या त्या भाषेतून विज्ञानाचा प्रसार करणे हेही मोठे आव्हान आहे. इतर बरीच माध्यमे त्यासाठी वापरली जातात, पण सामान्य लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवायचं रुजवायचं असेल तर विज्ञान कथा हे उत्कृष्ट माध्यम आहे. विज्ञानाशी काडीमात्र संबंध नसलेल्या वाचकांत विज्ञान कथा गोडी निर्माण करू शकते, म्हणून विज्ञान कथा लिहिली पाहिजे. भारतात हिंदीत विज्ञान कथेचा फारसा प्रसार झालेला नाही, पण तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांमध्ये विज्ञान कथा लिहिल्या जातात, प्रसारितही होत आहेत. महाराष्ट्रातही विज्ञान कथा लिखाणात आघाडीवर आहे. मराठीत विज्ञान कथा लेखकांची मोठी परंपरा आहे. प्यारा, विज्ञान कथा ही कल्पना प्रथम 80-90 वर्षापूर्वी पाश्चात्य देशामध्ये रुजली. प्रथम ती पोलंड, फ्रान्स यासारख्या देशामध्ये लिहिली गेली आणि पुढे इंग्रजी सरशी केली. पण आजतागायत अमेरिकन विज्ञान कथाच खऱ्या अर्थाने रूढ झाली आणि तिचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढला. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात पूर्वी ही कल्पना रूढ झाली, पण त्याचा फारसा प्रसार झाला नाही. 50-60च्या दशकात हातभर बोटावर मोजता येतील एवढ्याच विज्ञान कथा लिहिल्या गेल्या. त्यात प्रामुख्याने आठवले, आपटे, रांजणकर आदींचा समावेश होतो. ही खऱ्या अर्थाने मराठीतील विज्ञान कथा लेखकांची पहिली पिढी म्हणता येईल. त्यानंतर 70-80च्या दशकात मराठीतील विज्ञान कथाकारांची दुसरी पिढी सक्षमपणे उदयास आली. विज्ञान कथेला आकार मिळू लागला. त्यात जयंत नारळीकर, माधुरी शामभाग आदींचा समावेश होतो. या पिढीने विज्ञान कथा जनमानसात रुजवल्या. या पिढीने इतरांनाही लिहिण्यास प्रोत्साहन देऊन मराठी विज्ञान कथेतील 3री पिढी निर्माण करण्याचे श्रेय जाते. प्यारा, स्टॉप.